Okay, so these were the compensating devices. So we have discussed all these particular compensating devices one by one. Barabar, tar apan kay manalo? Basically, why compensation is required? Because carburetor is supplying rich mixture progressively when we press the accelerator. Okay, and to make a lean, दोन मेथड आहेत. एक तर फ्युएल कमी करायचं किंवा एअर वाढवायची. मग काय सिस्टम मध्ये आपण एअर वाढवतोय, काय सिस्टम मध्ये फ्युएल कमी करतो. ओके, एअर ब्लेड जेट मध्ये काय केलं, एअर टाकून येणारे बाहेर येणारे फ्युएलची क्वांटिटी कमी केली. कॉम्पेन्सेटिंग जेट मध्ये काय केलं, कॉम्पेन्सेटिंग जेट मध्ये काय केलं, एअर एक्स्ट्रा आपण एअर जेट मधून सेकंडरी जेट आहे जी कॉम्पेन्सेटिंग जेट आहे त्याच्यामधून आपण एक्स्ट्रा एअर सप्लाय केली. बरोबर, एमल्शन ट्यूब मध्ये काय केलं, फक्त फ्युएल यायच्या ऐवजी एमल्शन येते म्हणजे फ्युएल क्वांटिटी कमी झाली. बॅक सक्शन कंट्रोल मेकॅनिझम कम्प्लिटली डिफरंट आहे. तिथं काय करतोय आपण, फ्लोट चेंबरच्या आतमध्ये जी प्रेशर आहे तो प्रेशर कंट्रोल करतोय. जेवढ्या प्रमाणात आपल्याला फ्युएल पाहिजे तेवढ्या प्रमाणात तिथं आपण प्रेशर मेंटेन करून जेवढ्या प्रमाणात फ्युएल बाहेर येणार आहे त्याचं पूर्ण कंट्रोल आपण हातामध्ये घेतो बॅक सक्शन कंट्रोल मेकॅनिझम मध्ये. ऑक्झिलरी एअर वॉल मध्ये एक्स्ट्रा एअर सप्लाय करतोय विथ द हेल्प ऑफ ऑक्झिलरी एअर वॉल. ऑक्झिलरी एअरपोर्ट मध्ये बटरफ्लाय वॉल्व युज करून त्या पोर्ट मधून येणारे एअरची क्वांटिटी आपण कंट्रोल करतोय. सो दिस मेथड इज सप्लाइंग एक्स्ट्रा एअर, दिस इज सप्लाइंग एक्स्ट्रा एअर, दिस इज रेड्युसिंग द फ्युएल, दिस इज रेड्युसिंग द फ्युएल, सॉरी दिस इज इन्क्रीजिंग द एअर अँड दिस इज रेड्युसिंग द फ्युएल. ओके, अँड हिअर वी आर कंट्रोलिंग द pressure differential so that the amount of fuel coming out of the main jet is going to be controlled. Any doubt anybody having with respect to any of this particular compensating devices? Yatla kutlyahi compensating device baddal kunala kai shanka ahe ka? Anybody? Okay, now we will move forward ata yatla last point yeto ek point ahe altitude compensation. Ata altitude compensation itha discuss karaycha karan ka aahe tar ka hota baka samjha purvi आजकाल जेट इंजिन्स वापरतात, वेगळ्या प्रकारचे इंजिन्स वापरतात एरोप्लेन मध्ये, परंतु छोट्या छोट्या एरोप्लेन मध्ये अजून पण आयसी इंजिन वापरलं जातं. तर मग तिथं काय होतं, आपल्याला माहित आहे की आपण जी काय आपण कार्बोरेटर सेटिंग करणार आहे त्या कार्बोरेटर सेटिंगला आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं की आतमध्ये कार्बोरेटर आतमध्ये किती एअर येते, त्याचे टेम्परेचर किती आहे, त्याचे प्रेशर किती आहे, म्हणजेच त्याची डेन्सिटी किती आहे. म्हणजे डेन्सिटी प्रेशर आपल्याला माहित झालं तर आपण त्याच्यामधलं ऑक्सिजन किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्या हिशोबाने आपण त्याचं डिझाईन करतो. बरोबर, पण ही कधी समजा मी जर कार्बोरेटर पंढरपूरमध्ये आहे आणि पंढरपूरच्या ऍटमॉस्फिअरच्या हिशोबाने मी जर मी सेटिंग केलं आणि मी आता उद्या रत्नागिरीला गेलो तर रत्नागिरीमध्ये काय होणार आहे, रत्नागिरीमध्ये प्रेशर आहे तो पंढरपूरच्या प्रेशरपेक्षा जास्त असणार आहे. बरोबर का, रत्नागिरी सी लेवलला आहे मग तिथं प्रेशर जास्त आहे. आता प्रेशर जास्त आहे म्हणजे काय झालं, एअर बिकम्स मोर डेन्सर. द मोर डेन्सर मीन्स मोर ऑक्सिजन. बरोबर, दॅट मीन्स युअर एअर फ्युअल रेशो इज गोइंग टू गेट एफेक्टेड. एअर फ्युअल रेशो इज गोइंग टू गेट एफेक्टेड वेन द प्रेशर कंडिशन्स ऑर ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स आर चेंजिंग. आणि ह्याच्या उलट मी उद्या हिमाचल प्रदेशला गेलो, सिमलाला गेलो, व्हॉट इज गोइंग टू हॅपन, इट वी आर गोइंग टू अ हायर अल्टिट्यूड अँड व्हॉट हॅपन्स, द एअर बिकम्स व्हेरी लीनर, डेन्सिटी बिकम्स लेसर. सो व्हॉट हॅपन्स टू द अमाऊंट ऑफ volume remains the same, volume of air coming on into the carburetor remains the same, but since the density is less mass of air is coming in.
or in other words, less oxygen is there. Or in other words, the mixture is going to become richer. Correct? Richer. Manje, Ratnagirla gela, tar same carburetor starts supplying lean mixture. Karan, air chi density vaadli. Air chi density vaadli amula, air cha mass vaadla. Fuel chi mass tevdas raayla. Aple fuel chi setting ji kai kele te apramana. Fuel chi setting tasis raayla. Fuel tevdas yate. Parantu, air chi quantity vaadli. Air cha mass vaadla. So mass of fuel coming in will remain same, but mass of air coming into the system is going to increase. That means mixture will become leaner. Ani, meja similar la gelo, the reverse thing happens. Mass of fuel remains the same, but mass of air coming into the carburetor becomes lesser because the density has been decreased. So mixture becomes richer. Means same setting, same vehicle, but the mixture supplied by that particular carburetor is going to be become richer or leaner depending on where we are driving that particular vehicle, using that particular vehicle. So this becomes an issue, and many times that happens. Mag apan mhanto ki are mi tar aaj tar gaadi changli hoti, mi tar setting changla kelela, mistri amcha khup changla aahe, mast kaam karto, chhan kaam karto, tyala parantu where we are driving, the atmospheric conditions are going to affect. For example, suppose I go to Rajasthan, desert conditions, that where the temperature is around 45, 46, 47 degrees centigrade. And I have set the carburetor for conditions of 27 degree in Pandharpur. Mang me Rajasthan la gelo, Jaipur la gelo, the temperature suppose is 47. What is going to happen? Due to higher temperature, the density of the air decreases. So the amount of air coming into the carburetor will become lesser. So the mixture will become richer. Now, there our fuel consumption is going to increase because we are going to supply rich mixture. Correct? So the performance is going to be affected. And these things happen with the aeroplane particularly, because we know that aeroplane flies in the air at a higher altitude. And this particular effect, when we use this particular engines in the aeroplanes, is much serious problem. So as the altitude increases, particularly in case of aeroplanes, the air density decreases and pressure also decreases along with temperature. This makes the carburetor to deliver rich mixture at higher altitude. Okay. To overcome this, altitude compensation devices are used. आता हे अल्टिट्यूड कॉम्पेन्सेशन डिव्हायसेस काय आहेत, तर हिथं सुद्धा बघितलं तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की तुमचं मिक्सचर रिच होतंय, मिक्सचर रिच होतंय म्हणजे आपल्याला लीन करायला पाहिजे. ऑलरेडी आपण कॉम्पेन्सेटिंग डिव्हायसेस युज केले, तिथं काय होत होतं? तिथं पण तेच होत होतं. मिक्सचर वॉज बिंग सप्लाइड बिकमिंग रिचर अँड रिचर अँड वी वॉन्ट टू मेक इट लीनर. मग हिथं सुद्धा आपण तोच प्रॉब्लेम आहे, फक्त वेगळ्या कंडिशन मध्ये तो प्रॉब्लेम येतोय, एवढाच तो काय फरक आहे. वेगळ्या कंडिशन मध्ये तो प्रॉब्लेम येतोय. ओके, सो हियर ऑल्सो वी यूज डिफरंट अल्टिट्यूड कॉम्पन्सेशन डिव्हायसेस. इथं बघा, बॅक सक्शन कंट्रोल मेकॅनिझम यूज केले, बॅक सक्शन कंट्रोल मेकॅनिझम यूज केले कशासाठी? अल्टिट्यूड कॉम्पन्सेशन साठी. सो सेम थिंग वी कॅन यूज, ओके, इन केस ऑफ, म्हणजे जी काय आपण कॉम्पन्सेटिंग डिव्हायसेस आतापर्यंत यूज आपण डिस्कस केलं, हीच कॉम्पन्सेटिंग डिव्हायसेस तिथं पण आपण वापरू शकतो. फक्त आपण त्याचा कंट्रोल वेगळ्या प्रकारे करणार, डिपेंडिंग ऑन हाऊ मच हाईट वी आर गोइंग, डिपेंडिंग ऑन द अल्टिट्यूड वी विल हॅव टू चेंज द सेटिंग. ओके, म्हणजे इथं आपण कुठल्या बेसिसवर हे सगळं करत होतो? ऑन द बेसिस ऑफ ऍक्सलरेटर, बरोबर, ऍक्सलरेटर पोझिशन, बरोबर. तसं न करता मग आपल्याला काय करावं लागलं आता, की आपल्याला किती हाईटवर गेले त्या हिशोबाने आपल्याला कॉम्पन्सेशन करावं लागेल. ओके, सो ऑलमोस्ट ऑल द डिव्हायसेस विच आर युज्ड ओव्हर देअर वी कॅन युज फॉर अल्टिट्यूड कॉम्पन्सेशन ऑल्सो. सो यू कॅन राईट हिअर
the same names over here that this particular devices can be used as an altitude compensating devices. And what we have to do is the mixture is becoming richer and richer as the altitude is going to increase. Manje jasa viman varti varti jail tasa it starts supplying richer and richer mixture, and to compensate for that we have to use some altitude compensating devices. So the device which measures the altitude, that will use signal to the system which is going to operate this particular compensating devices, which will tell the compensating devices that yes, now you have to compensate this much. Okay, so that was about altitude compensation devices. Now here there is another problem we generally face with the help of in case of a carburetor, which is icing trouble. Icing trouble kuta hote generally ja countries madhe temperature khup kami asto tithe icing trouble hoto. Ata hi kay baga aplyala maithe apan carburetor madhe kutla atmosphere madla air ghetoy बरोबर, आणि त्या एअर मधली हीट आहे ती त्या फ्युएलला देतोय बरोबर, आणि ती फ्युएल इव्हॅपोरेट होतंय, तिथं मिक्सचर तयार होतोय आणि पुढे जातोय. नाव ऍज द फ्युएल इज ऍटोमाइज्ड अँड इव्हॅपोरेटेड इन द कार्बोरेटर, इट कॉजेस कूलिंग इफेक्ट अराउंड इन द सराउंडिंग एरियाज. बरोबर का, कारण एअर मधली हीट काढून घेतली की काय होणार आहे, एअर कूल होणार आहे. म्हणून तुम्ही जनरली कुठल्याही गाडीचं कार्बोरेटरला हात लावला तर ती तुम्हाला जनरली थंड जाणवतं. बघा आता ती थंड का जाणवतं, कारण इव्हॅपोरेशन प्रोड्युसर्स कूलिंग इफेक्ट. इव्हॅपोरेशन प्रोड्युसर्स कूलिंग इफेक्ट का, कारण इव्हॅपोरेशन होण्यासाठी, फ्युएल इव्हॅपोरेट होण्यासाठी जी काही हीट पाहिजे ती त्या एअरमधून आपण काढून घेतली. आता एअर हीट काढून घेतली म्हटल्यानंतर एअर काय झाली, थंड झाली. आणि एअर कुठं आहे, कार्बोरेटरमध्ये आहे. मग कार्बोरेटर काय होणार आहे, थंड होणार आहे, कारण त्या कार्बोरेटर मध्ये आता थंड हवा आहे. ती थंड का झाली, कारण त्यातली हीट काढून घेतली. कुणी काढून घेतली, फ्युएलनं काढून घेतली. कशासाठी काढून घेतली, इव्हॅपोरेशन होण्यासाठी. करेक्ट, अँड देअर फोर यू कॅन सी दॅट इवन दो वी हॅव अ इंजिन, डिफरंट पार्ट ऑफ द इंजिन रनिंग हॉट, जनरली कार्बोरेटर कॅन बी ऑब्झर्व टू बी हॅव्हिंग लेसर टेम्परेचर. ओके, इट इज कूलर कंपॅरेटिव्हली. वाय इट इज कूलर, बिकॉज evaporation is continuously happening and that evaporation produces cooling effect. So that is why there is thus always a danger of ice formation and choking in the venturi tube. Ata baga kay hote, kay hote, at madhi air ali, air madhi moisture asto, air madhe moisture sudha asto barobar, water particles astat barobar, tela apan moisture banto. Ata ti moisture je ahe, ते मॉइश्चर जे आहे, वॉटर पार्टिकल्स आहेत. आता त्यातली तुम्ही एअर मधलं उष्णता काढून घेतली, व्हॉट हॅपन्स टू द एअर, एअर बिकम्स कूलर. मग आता थंड हवेच्या दिवशी आपल्याला काय जाणवतं, बघा दुःख जाणवतं. तसंच आता हे पार्टिकल्स आहेत, ह्या पार्टिकल्स एअर आतमध्ये गेलेले, एअर मधून तुम्ही हीट काढून घेतली, एअर थंड झाली, एअर थंड झाली, पाणी थंड झालं, आणि पाणी जर जास्त थंड झालं तर त्याचं आईस फॉर्मेशन होतं. सो दिस पर्टिक्युलर वॉटर tends to become heavier and get settled on the surface of the carburetor walls. Ani continuously tumhi tya tyatle air kadun getay, heat kadun getay continuously, ani tyamule kay hoto ki the water which is settled on the surface, inside surface of the carburetor, it converts into ice. Ata ji venturi ahe, tya venturi cha tithe पाणी सेटल झालं, त्याचं आईस मध्ये फॉर्मेशन झालं. आता काय, व्हॉट इज हॅपनिंग, आईस फॉर्मेशन अँड चोकिंग द व्हेंचुरी ट्यूब. त्या व्हेंचुरीचं डायमेन्शन आता तुमचं कमी कमी होत झालं, क्रॉस सेक्शनल एरिया कमी कमी होत गेली. का, तिथं आईस सेटल झालं. अँड देअरफोर वी हॅव टू यूज सम मेथड्स टू प्रिव्हेंट आईस फॉर्मेशन. ही पर्टिक्युलरली कुठं आपल्याला प्रॉब्लेम येतो, थंड प्रदेशात येतो. बरोबर, जी थंड प्रदेश आहेत युरोपियन कंट्रीज, तिथं हा प्रॉब्लेम जास्त येतो, कारण तिथं टेम्परेचर किती असतं, अराउंड झिरो असतं. आणि त्या कंडिशनमध्ये आपण तिथं एअर घेतोय आतमध्ये. बरोबर, मग त्या आणि त्यातनं परत आणखी थंड उष्णता काढून घेतोय. आता ते उष्णता काढून घेतली की ते अजून थंड झालं, अजून थंड झाल्यामुळे त्यातले जे पार्टिकल्स असतात ते सेटल होत आहेत, आणि सेटल झाल्यानंतर ते आईस होत आहेत. सो the carburetor, inside surface of the carburetor,
ice formation is there, and due to ice formation, there is a restriction for the flow of air. So the carburetor starts supplying less amount of air than the theoretically value for which it is designed for. म्हणजे जेवढं एअर सप्लाय त्याने करायला पाहिजे तेवढं ती एअर आता सप्लाय करू शकत नाही, कारण आतमध्ये एक थर आईसचा थर बसला. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज आयसिंग ट्रबल इन केस ऑफ अ कार्बोरेटर. ह्याला आयसिंग ट्रबल असं म्हणतात. बाय दिस पर्टिक्युलर प्रॉब्लम इज टेकन केअर बाय हिटिंग द कार्बोरेटर आयडल पोर्ट्स अँड थ्रोटल वॉल्स बाय मीन्स ऑफ इंजिन एक्झॉस्ट. मग काय करतो, जनरली थोडंसं इंजिनचं एक्झॉस्ट, आपल्याला एक्झॉस्ट गॅसेस जी येतात ती हॉट असतात, ते आपण काय करणार, त्या कार्बोरेटरच्या वरनं जाऊ देणार. अशा प्रकारे आपण तिथं मॅनेज करायचं की द एक्झॉस्ट गॅसेस आर गोइंग टू कम इन टू कॉन्टॅक्ट विथ द कार्बोरेटर वॉल्स आउटसाइड वॉल्स, सो दॅट द हीट फ्रॉम द एक्झॉस्ट heat can be heat from the carburetor walls, sorry, exhaust is going to given to the carburetor walls, and since the walls are getting heat, that will melt the ice over there, okay, and does not allow the ice formation inside the carburetor walls. So icing trouble can be prevented by ensuring the heat being transferred from the exhaust system, or this we can be done by providing engine hot water passes around the carburetor. Manje apan kay karnar carburetor cha bhoti cooling water je ahe apan engine la cool karnyasathi je kay vaparle pani te bahir aalyanantar ti garam asto tyacha thodasa apan supply ditun denar jene karun tya panyamadli thodi heat tya carburetor cha wall la jail ani tyachamule te carburetor cha je icing problem ahe ti thambel. So two methods are used. We have two sources of heat in a IC engine which can be supplied. One is in the form of hot water supply coming out from the cooling system, or the hot water hot gases coming out of the exhaust. Mag apan kay karnar, ek tar te exhaust cha contact madhe anun exhaust madhle heat thodi shi carburetor la denar, kiwa te hot water madhle ji heat ahe ti carburetor la denar to prevent the ice formation. So this is about icing trouble. I hope everybody understood what is icing trouble and how it can be taken care. Okay, so that was about icing trouble. Then we have the next. Okay, ita aplyala ek point apan classification of carburetor madla ek point aahe ha. Aplyala vegle vegle company ne tayar kelela कार्बोरेटरला आपण त्या त्या कंपनीच्या नावाने ओळखतो, आणि त्या पद्धतीनं त्यांचे डिझाईन वेगळे वेगळे आहे. बेसिक सिस्टम्स आता बघा, नंबर ऑफ कॉम्पन्सेटिंग सिस्टम्स आहेत, तर त्यातली एखादी कुठल्या एखाद्या टाईपमध्ये एखादी सिस्टम असेल, दुसरा मॅन्युफॅक्चरर दुसरी सिस्टम वापरत असेल आणि त्याचं डिझाईन वेगळं करत असेल. सो डिपेंडिंग ऑन दॅट वी हॅव डिफरंट डिझाईन्स ऑफ कार्बोरेटर, अँड वी हॅव झेनिथ, सोलेक्स, कार्टर, स्टॉम्बर्ग असे कार्बोरेटरची नाव आहेत. सो ऑल दिस पर्टिक्युलर कार्बोरेटर्स हॅव डिफरंट डिझाईन्स अँड दीज आर द मेक्स. ओके, सो एस यू कार्बोरेटर नेम्ड फ्रॉम स्किनर युनियन, बरोबर, द कंपनी दॅट प्रोड्युसर्स दॅम, वेअर ब्रँड ऑफ कार्बोरेटर युजली ऑफ द साईड ड्राफ्ट टाईप कार्बोरेटर आहे, बट downdraft were also used. Kiwa side kiwa downdraft type cha carburetor hi banavtat SU, and tyanche design vegle ahe. Okay, so that was about the classification. So I hope I have covered the simple carburetor, barobar. Simple carburetor badal saglyana samajla, kunala kai doubt ahe ka? कुणाला काही डाऊट आहे का सिम्पल कार्बोरेटर बद्दल? नो सर. नो, ओके. सिम्पल कार्बोरेटर त्याचे ड्रॉबॅक्स, कॉम्पेन्सेटिंग डिव्हायसेस, मग ते भले आपण ड्रॉबॅक, पहिला ड्रॉबॅक आहे ते ओव्हरकम करण्यासाठी असो, किंवा
ऑल्टिट्यूड कॉम्पन्सेशन करण्यासाठी वापरलेला कॉम्पन्सेटिंग डिव्हायसेस असतो वन अँड द सेम. वी हॅव डिस्कस दॅट, आय थिंक एव्हरीबडी इज हॅव क्लिअर्ड दॅट ऑल्सो, अंडरस्टूड व्हेरी वेल. नाव विल मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. इथं बघा आपल्याला सिलेबस मध्ये येतात ओके इंजिन फ्युअल रिक्वायरमेंट्स, मिक्सचर रिक्वायरमेंट्स, सिंपल कार्बोरेटर, ऍडिशनल सिस्टम्स इन अ मॉडर्न कार्बोरेटर. आपण कॉम्पन्सेटिंग डिव्हायसेस बघितले, नाऊ विल डिस्कस अबाउट ऍडिशनल सिस्टम्स इन अ मॉडर्न कार्बोरेटर. ह्याचा अर्थ काय, आपलं जी बेसिक कार्बोरेटर आहे हे सगळे सिस्टम्स वापरल्यानंतर, आता जी काही सांगितलेले सिस्टम्स वापरल्यानंतर, दॅट इज युअर बेसिक कार्बोरेटर, बरोबर. आणि ती बेसिक कार्बोरेटर म्हणजे त्यात मिनिमम तेवढं तर पाहिजे, परंतु जसं जसं टेक्नॉलॉजी पुढे येत गेली तसं तसं वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी वेगळी वेगळी सिस्टम वापरायला चालू केली वेगळ्या वेगळ्या मॅन्युफॅक्चरर्सनी, बरोबर. दे इंट्रोड्यूस देअर ओन सिस्टम्स फॉर टेकिंग केअर डिफरंट कंडिशन्स. म्हणजे त्यांच्या वाहनात, समजा आता माझ्याकडे एक स्पोर्ट्स गाडी आहे, तर स्पोर्ट्स गाडीमध्ये मला फ्युअल इकॉनॉमी जास्त महत्वाची नाही आहे, मला काय महत्वाचं आहे पॉवर. मग पॉवर माझी जास्तीत जास्त कशी पॉवर सिस्टम चांगली वर्क होईल त्याच्यावर माझं परफॉर्मन्स डिपेंड आहे. सो दॅट पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चर विल डिझाईन द कार्बोरेटर इन सच अ मॅनर दॅट द पॉवर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर इंजिन इज गोइंग टू बी बेस्ट. परंतु त्याच्या उदाहरण उलट आपण घेऊया की हिरो होंडा बाईकची गाडी, बाईक तिथं काय, तिथं आपल्याला कुठल्या बाईक जास्त खपल्या जातात, जे मॅक्झिमम इकॉनॉमी देतात, कारण इट इज यूज बाय कॉमन मॅन. आता तिथं काय, इकॉनॉमी इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया. मग आपल्याला त्यांच्या कार्बोरेटरमध्ये कुठल्या सिस्टमला जास्त महत्व येते, इकॉनॉमी देणारे जी सिस्टम आहे, सो इकॉनॉमायझर सिस्टम. म्हणजे थोडक्यात काय, नाव इन ऑर्डर टू मेक अ कार्बोरेटर वर्क ॲज पर रिक्वायरमेंट, the simple car, the basic carburetor was insufficient, and therefore to make it a complete carburetor many other systems were also used, okay. And along with the main metering system, idling system, choke system, we have to use the acceleration system and economizer system also, okay. Now we'll see what this particular acceleration system is and what this economizer system is. म्हणजे ऍक्सलरेशन साठी ज्या ज्या वेळेला आपल्याला ऍक्सलरेशन करायचं आहे, उदाहरणार्थ मला आता गाडी ओव्हरटेक करायची, देन आय विल बी युझिंग द ऍक्सलरेटिंग सिस्टम, ऍक्सलरेशन सिस्टम, ओके. सो दॅट मीन्स ऍज पर रिक्वायरमेंट आय हॅव टू सप्लाय मोर फ्युअल, देन व्हेनेव्हर द ऍक्सलरेटर पेडल इज प्रेस्ड, व्हेनेव्हर द ऍक्सलरेटर पेडल इज प्रेस्ड, the carburetor should be able to supply rich mixture as per the amount of requirement which can be decided by the amount of accelerator pressure applied by the driver. jevda pramanat driver accelerator pedal press karto tevda pramanat rich mixture carburetor la supply karta ala pahije. So that is what you mean by acceleration system, okay. And we also require a high speed system or economizer system. It is called as economizer because ऍट हायर स्पीड, म्हणजे जी गाडी जशी आपल्या हायवेवरनं पळायचं उदाहरण घेतोय आपण त्यावेळेला, म्हणजे गाडी काय पळत राहते, आता पळती गाडी फक्त पळत शिवायची, मग जेवढं काय रेझिस्टन्स त्याला फेस करता येईल तेवढा एक्स्ट्रा पॉवर त्याला दिली की ती गाडी त्या हायच्या स्पीडमध्ये पळत राहते, बरोबर. हिथं जास्त पॉवर लागत नाही. सो द मिक्सचर रिक्वायरमेंट विल बी लीन इन केस ऑफ हाय स्पीड ऑर इकॉनॉमायझर सिस्टम, while in case of acceleration system the mixture requirement will be richer. baga high speed madhe quantity of mixture required will be more but the quality of the mixture will be lean. bare jan yat confuse hotat, barobar. tar economy aple apni economy baddal boltoy, economy baddal boltoy, barobar. economy mhanje kay, economy mhanje kanjus pana karna asa nahiye, tar economy mhanje kay ki we are able to utilize our system to best conditions, barobar. So that is what you call by economizer system.
मग आता इथं कसं आहे की इकॉनॉमी सिस्टम इन केस ऑफ अ कार्बोरेटर, तर कार्बोरेटर मध्ये आपल्याला गाडी हायस्पीड न पळते. माझी गाडी 80-100 न पळते आता, परंतु कंटिन्युअसली 80-100 न पळते. सो द इनर्शिया इज गोइंग टू हेल्प मी हेल्प द व्हेकल. व्हॉट इज इनर्शिया? इनर्शिया इज अ टेंडन्सी टू कीप अ मुव्हिंग बॉडी इन अ मुव्हिंग कंडिशन. फक्त आता त्याला काय आहे की जेवढ्या प्रमाणात रेझिस्टन्स येत आहे तेवढ्या प्रमाणात त्याचं स्पीड कमी 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 होत जाणार. आवा आपल्याला किती पॉवर द्यायला पाहिजे? जेवढं रेझिस्टन्स मुळे ती स्लो डाऊन होते तेवढ्या अमाऊंट मध्ये पॉवर दिली तरी ती गाडी हाय स्पीड मध्ये पळत राहते. म्हणजेच काय? द अमाऊंट ऑफ पॉवर रिक्वायर्ड टू कीप द व्हेकल इन दॅट पर्टिक्युलर रनिंग कंडिशन इज लेस कंपॅरेटिव्हली, अँड देअरफोर द मिक्सचर रिक्वायरमेंट ऍट दिस पर्टिक्युलर कंडिशन विल बी लीनर. म्हणून आपल्याला इवन दो व्हेकल इज रनिंग ऍट अ हायर स्पीड द मिक्सचर क्वालिटी रिक्वायर्ड विल बी लीन, बट द अमाऊंट ऑफ मिक्सचर रिक्वायर्ड विल बी मोर. का? बिकॉज वी आर रनिंग द व्हेकल ऍट हायर स्पीड. इन ऑर्डर टू रन द व्हेकल ऍट हायर स्पीड वी हॅव टू रन द इंजिन ऍट हायर स्पीड. When we run the engine at higher speed, the number of cycles are more per unit time. Okay, mark the attendance. But we are, remember, we are having 2 hours. Okay, so everybody mark the attendance. So basically, samajhta hai ka baga? Apan gaadi high speed na run karte. Ata high speed na manlyanantar saglyancha manat ekas yel ki गाडी जास्त स्पीड न पळते म्हणजे ऑब्विसली द पॉवर रिक्वायरमेंट इज हायर. यस, ऑब्विसली द पॉवर रिक्वायरमेंट इज हायर. का? कारण आपण गाडी जास्त स्पीड न पळवतोय. गाडी स्पीड न पळवतोय म्हणजे इंजिन पण तेवढं जास्त स्पीडने फिरतंय. आता इंजिन स्पीडने फिरतंय म्हणल्यानंतर नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक्स आर हायर, आणि नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक हायर असल्यामुळं आपलं फ्युअल कन्झम्पशन जास्त असणार आहे. फ्युअल कन्झम्पशन जास्त असणार आहे, परंतु the quality of the mixture required is not rich. Fuel consumption kashamula higher hai, number of power strokes are more monon higher hai, quality of the mixture is lean. Ka? Karan we are continuously running the vehicle at a constant speed. So the carburetor only need to supply a lean mixture, because the power produced by the engine will be only sufficient enough to keep the running vehicle in running condition. Aplyala accelerator karaychas nahiye. Already inertia mula gaadi move hote. Barobar ahe? Ekadi gaadi palat raha aplyala baba apan chhota khelnyatle gaadi asto asa 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 karun apan sodun deto. Tya inertia mula ti palat asto. Parantu jasa jasa tyala friction yeel tasa te slow down slow hot jata ani thambto. मग आपल्याला जेवढं ती फ्रिक्शन आहे त्या फ्रिक्शनमुळं किंवा जी काही रेझिस्टन्समुळं जी गाडी स्लो डाऊन होते तेवढं जेवढं काय स्लो डाऊन होते तेवढं आपण त्याला ओव्हरकम केलं तेवढं मेंटेन केलं तर आपली गाडी हाय त्या स्पीडमध्ये पळत राहते. दॅट मीन्स द अमाऊंट ऑफ नेट पॉवर रिक्वायर्ड बाय द व्हेकल इवन ॲट दॅट पर्टिक्युलर हायर स्पीड इज व्हेरी लेस कम्पॅरेटिव्हली म्हणतोय कम्पेअर टू ऍक्सलरेशन सिस्टम. म्हणजेच काय? तर ऍक्सलरेशन सिस्टम मध्ये तुम्हाला रिच मिक्सचर लागते आणि इकॉनॉमायझर सिस्टम मध्ये तुम्हाला लीन मिक्सचर लागते. ओके, सो लेट अस सी हाऊ दिस पर्टिक्युलर ऍक्सलरेशन सिस्टम इज वर्किंग अँड द इकॉनॉमायझर सिस्टम इज वर्किंग. चोक सिस्टम आपण बघितली, इकॉनॉमायझर सिस्टम. देर आर टू टाइप्स ऑफ इकॉनॉमायझर सिस्टम्स. एक आहे नीडल टाइप आणि दुसरी आहे एअर ब्लेड टाइप. एअर ब्लेड टाइप सिस्टम आपण डिस्कस केली. काय करतो? आपल्याला त्या फ्युअलमध्ये एअर ब्लीड करत राहणार. मग आपण जर एअर ब्लीडिंग वाढवत गेलो तर मिक्सचर लीन होत जाणार. म्हणजे ऍक्सिलरेटरचं कनेक्शन आपल्याला एअर ब्लीड सिस्टमला द्यायचं, म्हणजे तिथं एअर ब्लीडिंग सिस्टम इकॉनॉमायझर मधली एअर ब्लीड सिस्टम सारखी सिस्टम वापरायची आणि वी आर युझिंग इट फॉर लीनिंग द मिक्सचर ऍट हायर स्पीड्स. म्हणजे ज्या वेळेला इंजिनचं स्पीड जास्त असेल त्यावेळेला ब्लीडिंग जास्त होईल, आणि ज्या वेळेला इंजिनचं स्पीड कमी असेल त्यावेळेला ब्लीडिंग कमी होईल अशी व्यवस्था करायची. देन वी कॅन से वी आर एबल टू यूज एअर ब्लीड सिस्टम. आणि दुसरी टाईप आहे नीडल सिस्टम. आता नीडल सिस्टम म्हणजे काय? तर
तुम्हाला दाखवतो नीडल सिस्टम कशी असते. मला वाटतंय तीस फिगर आहेत. हे आपल्या इकॉनॉमायझरची ब्लीडिंग सिस्टम मीटरिंग सिस्टम. ओके ही नीडल सिस्टम आहे. बघा काय केलंय, हे आपलं ऍक्सलरेटरला कनेक्टेड आहे, बरोबर, ऍक्सलरेटरला कनेक्टेड आहे. आणि आपल्याला काय करायचंय, इकडून येणारी जी फ्युअल आहे मेन मीटरिंग सिस्टम मधून, ती या नीडल विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर नीडल वी आर गोइंग टू कंट्रोल इट, वी आर गोइंग टू कंट्रोल इट. बरोबर, म्हणजेच काय, तर आपल्याला ही जी दिसते ही पाईप आहे, ही कुठली आहे, मेन मीटरिंग सिस्टम जाणारी पाईप. म्हणजे ही जर नीडल आतमध्ये आपण जास्त इन्सर्ट केली की इकडून जाणारी फ्युअलची क्वांटिटी कमी होणार आहे, आणि ही बाहेर जसं ओढत जाईल तसं तसं फ्युअलची क्वांटिटी वाढत जाणार. बरोबर, तर आयडल कंडिशनमध्ये, आयडलिंग कंडिशनमध्ये हे असं असतं, कारण ऍक्सलरेटर झिरो पोझिशनवर आहे, आणि जसं जसं आपण ऍक्सलरेटर देत जाऊ, वाढवत जाऊ, 1/4 ओपन, फुल्ली ओपन या कंडिशनला येणार. म्हणजे नाव यू कॅन सी वॉट अँड हाऊ दिस पर्टिक्युलर नीडल इज डिझाईन. इथं बघा, इथं इथून इथंपर्यंत कॉन्स्टंट डायमीटर आहे. इथून काय केलं, इथून आपण डायमीटर चेंज करत करत गेलो, आणि इथनं पुढं परत आणखी कॉन्स्टंट डायमीटर आहे. बरोबर, आणि इथं सुद्धा आपल्याला इथं काय, इथं असेल तर फुल ओपन म्हणतोय आपण, इथं असेल तर 3/4 ओपन म्हणतोय, इथं असेल तर 1/2 ओपन म्हणतोय, इथं असेल तर 1/4 ओपन म्हणतोय, आणि इथं असेल तर फुल ब्लॉक. ओके, मग आपण काय करतोय, आता ही जी नीडल आहे ह्याचं कनेक्शन आपण कशाला देतोय, आता ऍक्सलरेटरला देतोय, अँड वी आर गोइंग टू डिसाइड हाऊ मच दिस पर्टिक्युलर नीडल इज लिफ्टेड ऑर इन्सर्टेड इन टू द सिस्टम, विच विल डिसाइड हाऊ मच फ्युअल इज गोइंग टू फ्लो इन टू द मेन मीटरिंग सिस्टम ऑफ द फ्युअल. ओके, मेन जेट. बरोबर, म्हणजेच थोडक्यात काय, now we have a control on how much amount of fuel is going to come out of the jet irrespective of the pressure. Manje ta venturi cha tit kiti pressure differential ahe kiwa float chamber madhe kiti atmospheric pressure ahe tya difference kiti ahe, irrespective of that now we have a manual control on the amount of fuel flowing into the carburetor. Okay, kasa आपण याला कंट्रोल करतोय, ह्या नीडलला कंट्रोल करतोय. मग ही नीडल जास्त इन्सर्ट केली की फ्युअल क्वांटिटी कमी होते, ही नीडल आपण वरती घेतली की फ्युअल क्वांटिटी वाढते. सो ऍज पर आवर रिक्वायरमेंट नाव ऍज द ऍक्सलरेटर इज गिव्हन मोर अँड मोर, ओके, वी विल गो ऑन इन्सर्टिंग द नीडल इन टू द सिस्टम इन सच अ मॅनर दॅट द फ्युअल सप्लाय इज गोइंग टू बी कंट्रोल्ड ऍज पर आवर रिक्वायरमेंट. ओके, सो दॅट इज हाऊ we have what we call as a economizer system working in case of a carburetor. Okay, so I hope everybody understood what is a economizer system and how it is working. Yes, so we have here the economizer system. So the system that provide additional fuel are enrichment system that allow lean mixture when the engines are not developing full power are called as economizer system. आपण याच्या सिस्टम बद्दल बोलतोय, तर यात दोन प्रकार आहेत, एक एअर ब्लीड वाढवत जायचं किंवा नीडल वापरायची, आणि ही दिस इज द नीडल जेट. ओके, विथ अ डिफरेंशियल वेरीड क्रॉस सेक्शनल एरियाज, अँड दिस पर्टिक्युलर नीडल वी आर गोइंग टू इन्सर्ट इन टू द पॅसेज थ्रू विच द फ्युअल इज गोइंग टू फ्लो इन टू द main metering system. So by inserting it or pulling it out, okay, we are able to control the amount of fuel going through it.
ओके अँड दिस इज वॉट वी डू इन अ इन केस ऑफ अ नीडल सिस्टम ओके नीडल टाइप ऑफ इकोनॉमाइजर ओके मला वाटतं ह्या तुम्हाला या फिगर मध्ये या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेला आहे ऑलरेडी दाखवतो फक्त तिथं कार्ब्युरेटर वेगळ्या टाईपचा आहे परंतु नीडल वापरली तर ती नीडल एकदा बघून घ्या कशी असते कशी इन्सर्ट होते किंवा काय आणि तुम्हाला दिसेल की ती जसं जसं ते वरती वडलं जात आहे तसं तसं तुमचं अमाऊंट ऑफ फ्युएल कमिंग इन इज गोइंग टू इन्क्रीज इथं दिसतंय बघा तुम्हाला ही जी नीडल आहे ही जी नीडल आहे ही नीडल आहे इथून फ्युएल येणार आहे ओके तर ही जी आहे ही जी नीडल आहे यातून फ्युएल येणार होत बरोबर म्हणजे इथलं एनर्जी फ्युएल आहे दॅट इज गोइंग टू बी कंट्रोल्ड बाय दॅट पर्टिक्युलर नीडल सो द क्रॉस सेक्शन विल डिसाइड द पॅसेज अँड दॅट पॅसेज विल डिसाइड द हाऊ मच अमाऊंट ऑफ फ्युएल इज गोइंग टू कम आउट आता ही ऑपरेशन तुम्ही बघू नका फक्त आता तुम्ही नीडलचं वर्किंग बघा ओके आता बघा फ्युएल वाढत चाललंय जास्त आतमधून फ्युएल यायला लागलंय बघा ओके सो दिस इज हाऊ वी हॅव अ दिस इज अ कॉन्स्टंट चोक टाइप ऑफ कार्बोरेटर ओके ओके सो दिस इज वन मेथड ऑफ हॅव्हिंग अ इकॉनॉमायझर ओके तर मला वाटतंय तुम्हाला समजलं नीडल वॉल कसं वर्क होतंय ओके हाऊ इट इज वर्किंग नाव नेक्स्ट इज द ऍक्सलरेशन सिस्टम तर ऍक्सलरेशन सिस्टम म्हणजे काय आपल्याला एक सेपरेट सिस्टम पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला बघा आता गाडी कॉन्स्टंट स्पीडनं चालले आणि अचानक मी डिसाईड करतो की आता मला ओव्हरटेक करायचं वन मिनिट आपला एक तास होऊन गेला आपल्याला एकदा ह्याला ब्रेक द्यायला लागतोय